नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे छत्तीसगडवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्याचा परिणाम हा विदर्भावर रात्री होऊ शकतो अशी शक्यता आहे या छायाचित्रामध्ये विदर्भात खास करून नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहील अशी शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस निर्माण होऊ शकतो संभाजीनगर जालना त्याचबरोबर नंदुरबार नाशिक या ठिकाणीसुद्धा ढगाळ परिस्थिती आहे वातावरणीय बदलानुसार मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बावीस तारखेला दिवसभरात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी अजूनमधून होतील येत्या चोवीस तासामध्ये विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये बावीस तारखेला पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीसहित इतर महाराष्ट्रातील भागामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे आपण या आंतरराष्ट्रीय मॉडेलनुसार वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर बावीस तारखेला संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये जोरदार वक्राकार वारे तयार होणार आहेत आणि त्याच्यामुळे चक्राकार स्थिती ही तेवीस तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल व मध्य भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील तीन दिवसामध्ये मध्य भारतावर आणि उत्तर भारतात पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे याच दरम्यान एक चक्राकार स्थिती किंवा एक वादळी परिस्थिती ही गुजरातच्या पश्चिमेला तयार होणार आहे आणि ती विरुद्ध दिशेने जाणार आहे या सर्व परिस्थितीमुळे वातावरणात बदल होईल बंगालच्या उपसागरात तयार होणारे संपूर्ण कमी हे भारतावर येणार असल्यामुळे भारतात खास करून मध्य भारतात आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण अधिक राहील अशी शक्यता आहे सध्या पावसाची परिस्थिती ही मध्य भारतात आणि उत्तर भारतामध्ये आहे विदर्भातसुद्धा थोडं पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आपण जर धावती इमेज बघितली तर एक मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि उद्या सकाळी देखील असू शकतो किंवा संपूर्ण बावीस तारखेच्या चोवीस तासामध्ये गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया सर्व विभागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील आहे कारण एक कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशकडे सरकतं आहे आणि त्याचा काही भाग हा बावीस तारखेला आणि बावीस तारखेला रात्री असणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकेल आणि त्याचं वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता गुजरातवरून एक वादळी परिस्थिती पुढे सरकेल पाकिस्तानच्या दिशेने ती कराचीच्या बाजूला पुढे जाईल दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर असणार आहे आणि त्याचा काही भाग हा महाराष्ट्रावर परिणाम करेल कारण त्याची द्रोणीय स्थिती ही महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे पर्यायाने महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहील आपण सत्तावीस तारखेनंतरची परिस्थिती जर बघितली तर अगदी सत्तावीस तारखेला ढगाळ वातावरण राहील परंतु विशेष पावसाची शक्यता असणार नाही मरा खास करून विदर्भातील पाऊस सत्तावीस तारखेपासून उघडणार आहे आपण बघू शकता अठ्ठावीस तारखेलाही विदर्भात पाऊस असणार नाही एकोणतीस तारखेला देखील विदर्भात पावसाचा जोर असणार नाही आपण समोर बघू शकता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य भारतात मध्य महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो तीस तारखेला आपण बघू शकता की ढगाळ परिस्थिती विदर्भात होईल त्यामुळे मध्य भारत मराठवाडा आणि विदर्भात थोडं पावसाचं वातावरण तयार होईल परंतु जो काही अतिवृष्टी सारखा पाऊस विदर्भामध्ये पडतो आहे तो सत्तावीस तारखेपासून उघडणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा